ज्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला ते आपल्या व्यासपीठावर आहेत, त्यांच्यावरती आपण कारवाई केली नाही आणि ते व्यासपीठावरती असताना आपण छत्रपतींचे गुणगान करणार आहात हे आम्हाला माहिती आहे. पंतप्रधान आज महाराष्ट्रात आहेत, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देखील आहे, परंतु त्याच्या आधी सीमावादाचा प्रश्न तसंच राज्यपाल देखील त्या ठिकाणी. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी याच्यावरती प्रखर भाष्य केलेलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकला सीमावाद पेटलेला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला धमक्या देत आहेत. महाराष्ट्राचं सरकार त्याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे अमित शहांचंही ऐकायला तयार नाही. स्पष्ट सांग जेव्हा शांततेच्या मार्गानं महाराष्ट्राचे शिष्टमंडळ खासदारांचं अमित शहांना भेट तेव्हा उद्दामपणे कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगतात अमित शहांना भेटून काय व्हावं. हा देशाच्या गृहमंत्र्यांना ही किंमत देत नाही आणि त्यांचेच मुख्यमंत्री सांगताय. अशा वेळेला महाराष्ट्रानं नक्की कोणती भूमिका घ्यावी याबाबत ना मुख्यमंत्री बोलत ना उपमुख्यमंत्री बोलत, म्हणून प्रधानमंत्री आज आलेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आधी कर्नाटकवरती आपली भूमिका स्पष्ट, समृद्धी महामार्ग झालेला आहे, होणारच आहे, त्याच्याविषयी काही शंका नाही. त्यानंतर त्या व्यासपीठावरती राज्यपाल आहेत ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, ज्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला ते आपल्या व्यासपीठावर आहेत, त्यांच्यावरती आपण कारवाई केली नाही आणि ते व्यासपीठावरती असताना आपण छत्रपतींचे गुणगान करणार आहात हे आम्हाला माहिती आहे. असा एकंदरीत गोंधळाचं चित्र महाराष्ट्रामध्ये पण जनता पाहते. अहो काय करायचं ते तर मोदींनी राज्यपालांशी